जागतिक मुलांच्या वतीने जागतिक मलखांब दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी गृहाचे संजय व्यास यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मलखांब दिनाचे औचित्य साधून मुलांनी विविध कसरती करून दाखवल्या

प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांनी आणि मुलींनी विविध कसरती दाखवून उपस्थितांची मने जिंकली गणेश सुपारकर यांनी गेल्या अनेक वर्षापासून हजारो धडे लाठी काठी चालवणे स्वरूपाचे तर प्रत्येक वर्षी दोनशे पन्नासहून अधिक मुलांना प्रशिक्षण दिले जाते या प्रशिक्षणात मुली ही मोठ्या संख्येने सहभागी होत असून मुलींना लाठी काठीचे प्रशिक्षण देऊन गणेश सुपारकर यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरा शाळेच्या पहिल्याच चु दिवशी करून शालेय समितीने भुवन प्रशाला जालना येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिठाई व गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले दोन हजार बावीस तेवीस ते या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला दीर्घकाळ उन्हाळी सुट्टीनंतर शाळेच्या प्रांगणात चिमुकल्यांनी पाऊल ठेवले शाळेच्या मुख्य द्वारावर स्वागताचा फलक लावून शालेय समितीचे अध्यक्ष सुनीलभाई यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य अरुण अग्रवाल डॉक्टर माधव आंबेकर विद्यार्थी समितीचे अध्यक्ष कुमार देशपांडे यांनी स्वखर्चाने सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटप केली तर प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक दिलीप महाजन उपमुख्याध्यापक रत्नाकर वाडेकर यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित पालकांना सुद्धा गुलाबपुष्प व मिठाई देऊन स्वागत केले राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी काळजी घेण्याचे निवासी जिल्हाधिकारी यांचे आवाहन मान्सून कालावधीत वीज पडणे किंवा वज्राघात होणे याचे प्रमाण अधिक असल्याने जीवित व वित्तहानी होत असते ही एक नैसर्गिक व टाळण्याच्या दृष्टीने काय उपाय योजना करण्यात याव्यात याबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत अशा आपत्तीपासून बचाव करण्याच्या दृष्टीने काय करावे व काय करू नये याबाबत जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केशव नेटके यांनी केला आहे अतिवेगवान वारे अति पर्जन्य आणि काळे ढग घोंगावणारे गडगडाटी वादळ जवळचे पूर्णपणे सुरक्षित नाही परंतु काही स्थान इतर ठिकाणांपेक्षा सुरक्षित आहेत मोठी बांधकामे छोट्या किंवा खुल्या बांधकामांपेक्षा जास्त सुरक्षित असतात जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या बाहेरही वज्राघात होऊ शकतो सोळा किलोमीटर वज्राघात सतत एकच ठिकाणी होऊ शकतो सामान्यतः बाहेर पडलेल्या व्यक्तीज वज्रघातामुळे जखमी किंवा मृत्यू पावतात वज्राघात बाधित व्यक्तीस तुम्ही मदत करू शकता त्याच्या शरीरात कुठल्याही प्रकारचा विद्युत प्रवाह सुरू नसतो त्या व्यक्तीस तात्काळ मदत करावी आपल्या भागातील स्थानिक हवामानाविषयी अंदाजाची व सतर्कतेच्या माहितीचे निरीक्षण करा स्वतःसाठी व कुटुंबासाठी वज्राघाताच्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेसंदर्भात तसेच स्थानिक प्रशासकीय यंत्रणेसंदर्भात संपर्क करण्यासाठीचा आराखडा तयार करा वैद्यकीय व स्थानिक आपत्कालीन सेवांचे संपर्क तपशील तयार ठेवणे आपत्कालीन साधने तयार ठेवा जर गडगडाटी वादळाचा अति वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांचा अंदाज असेल तर घराबाहेरील क्रिया पुढे ढकलणे विजेवर चालणाऱ्या वस्तू इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वातानुकूलित यंत्रे बंद ठेवावे आपल्या घराच्या आजूबाजूला वाळलेले झाडे किंवा मृत झाडांच्या फांद्या काढून टाकणे तुमच्या परिसरात वादळी वारे विजा वी वीज चमकत असल्यात घरात असल्यास घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवा घराच्या दरवाजे खिडक्या कुंपण पासून दूर राहा मे गर्जना झाल्यास तीस मिनिटे घराच्या आतच राहावे घराबाहेर असल्यास त्वरित सुरक्षित निवाऱ्याच्या ठिकाणी मजबूत इमारतीकडे प्रस्थान करावे ट्रॅक्टर शेतीची अवजारे मोटरसायकल सायकल यांच्यापासून दूर रहा गाडी चालवत असल्यास सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा व गाडी सुरक्षित ठिकाणी लावताना मोठ्या झाडांपासून तसेच पुराचे पाणी येत असल्यास अशी ठिकाणी वगळून लावाव्यात ठिकाणांपेक्षा सामान्यतः खिडक्या बंद धातू पासून तयार झालेली वाहने बस मोटार चांगली आश्रयस्थळे होऊ शकतात उघड्यावर असल्यास शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोनही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे जसं जशी कमीत कमी संपर्क जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा मोकळ्या तसेच लटकत्या विद्युत तारापासून दूर राहा जंगलांमध्ये दाट लहान झाडांखाली उताराच्या जागेवर निवारा घ्यावा इतर खुल्या जागेवर दरीसारखा खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करा जर जमिनीच्या वर पाणी आल्यास ताबडतोब सुरक्षित निवारा शोधून काढा यासह आधी सूचना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून जारी करण्यात आल्या आहेत